मित्रांनो, राज्यात विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविली जात असते. तर या योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे साधारणतः एप्रिल ते जून पर्यंत या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक असते. सोबतच जे हयात दाखले असतील किंवा इतर काही कागदपत्रे असतील ती सुद्धा या ठिकाणी देणे बंधनकारक असते. तर आता बऱ्याच तहसील कार्यालयांमध्ये या ठिकाणी उत्पन्नाचे दाखले तसेच हयातीचे दाखले या ठिकाणी जमा करणे सुरू आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी जी आहेत या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु उत्पन्नाचा दाखला काढताना मात्र या ठिकाणी जे वयोवृद्ध व्यक्ती असतील किंवा इतर जे निराधार किंवा जे दिव्यांग व्यक्ती असतील त्यांना या ठिकाणी मोठी कसरत करावी लागते. उत्पन्नाचा दाखला लवकर निघत नाही किंवा बऱ्याच वेळा या ठिकाणी तलाठी कार्यालय चक्रा माराव्या लागतात. तर त्यामुळे त्यांची गैरसेव होऊ नये म्हणूनच शासनानं जे 50 वर्षावरील जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत तर त्यांना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला कधी सादर करावा या संदर्भात सवलत दिलेली आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा हा सन 2023 निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आता उत्पन्नाचा दाखला हा नेमका कोणाला सादर करायचा आहे, तो जे 50 वर्षावरील वृद्ध व्यक्ती आहेत त्यांनी तो कधी सादर करावा या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्त जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आणि जाणून घेऊयात की उत्पन्नाचा दाखला निराधार योजनेत नेमका कधी या ठिकाणी द्यावा. मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत दिनांक 22 जून 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं एक महत्वाचं GR या ठिकाणी निर्गमित केलेलं आहे. त्यानुसार विभागाच्या दिनांक 20 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्याची तरतूद आहे. तर सदर योजनेतील 50 वर्षावरील लाभार्थ्यांच्या अडीअडचणी विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. त्याच अनुषंगानं हा शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो शासन निर्णय म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील 50 वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेता तो 5 वर्षातून एकदा घेण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, जे 50 वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थी आहेत तर त्यांना उत्पन्नाचा दाखला हा दरवर्षी न देता तो 5 वर्षातून एकदा घेण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच त्यांनी 5 वर्षातून एकदा जरी उत्पन्नाचा दाखला दिला तरी चालेल. कोणी जर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी करत असेल, तुम्ही 50 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर हा शासन निर्णय त्यांना दाखवू शकता. शासन निर्णयाची PDFची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे या शासन निर्णयान्वये जे 50 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थी आहेत तर त्यांना 5 वर्षातून एकदाच फक्त उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी जमा करायचा आहे. जर तुम्ही मागील वर्षी उत्पन्नाचा दाखला दिला असेल तर तुम्हाला पुन्हा फक्त 5 वर्षानंतरच हा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी द्यायचा आहे. तर इतर जे 50 वर्षातील जे लाभार्थी असतील त्यांना मात्र या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक आहे. सोबतच जे हयातीचा दाखला असेल किंवा इतर कागदपत्रे असतील ते सुद्धा 30 जूनपर्यंत या ठिकाणी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये सादर करावी लागणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता या योजनेमध्ये जो DBTचा जो मोठा बदल करण्यात येणार आहे तर तुमच्या बँक खात्याला आधार संलग्न आहे की नाही हे चेक करून घ्यावे, कारण आता पैसे जे आहेत DBTने या ठिकाणी जमा होणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली. व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.